नाशिकमध्ये आपण पाहिलं, नाशिक मतदारसंघामध्ये दे दणादण अशी निवडणूक होती, कारण शिवसेनेचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे यांनी 412 मतं मिळवलेली आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा त्यांनी 219 मतं मिळाली, त्यांचा पराभव केला आहे. खरं तर या ठिकाणी भाजपने राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला होता. पालघरमध्ये जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीनंतर वचपा काढण्यासाठी म्हणून भाजपने जाहीर पाठिंबा हा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दिला होता. ही जागा खरं तर राष्ट्रवादीची जागा होती, कारण इथून राष्ट्रवादीचे जयंत जाधव जे आहेत ते निवृत्त झाले होते आणि त्यांच्या जागी खरं तर शिवाजी साने जे काही शिवसेनेचे उमेदवार होते शिवसेनेतनं ते उभे राहिले होते परंतु ते पडले होते आणि आता शिवसेना सोडून ते राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादीतनं सुद्धा ते पडले आहेत. नरेंद्र दराडे यांनी आश्चर्यकारकरित्या इथे विजय मिळवला. इथे भुजबळ घटक जो आहे, भुजबळ फॅक्टर जो आहे हा महत्त्वाचा मानला जातोय. मिलिंद नार्वेकरांनी निवडणुकीच्या आधी छगन भुजबळ यांची घेतलेली भेट जी आहे ही निर्णायक ठरली असं म्हणायला हरकत नाही आहे. पाहूयात आपण नरेंद्र दराडे यांची विजयानंतरची प्रतिक्रिया. आपण बघितलं असेल की 644 नाशिक विधान परिषदेचे मतदार होते. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्रजी दराडे यांना 412 मतं मिळालेली आहे. सर्व मतदार राजांचं मी शिवसेनेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि जो विश्वास या मतदारांनी शिवसेनेवर टाकलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये तो आम्ही निश्चितपणे सार्थ ठरवू. आपण बघितलं असेल की या निवडणुकीच्या काळामध्ये विरोधकांनी वेगवेगळ्या पातळीवरनं प्रचार करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं की प्रचाराचा स्तर घसरला असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि अशाही प्राप्त परिस्थितीमध्ये संपूर्ण आपण बघितलं असेल की नाशिक जिल्हा आपला अतिशय सुज्ञ जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराला हे मतदान झालं आहे आणि नरेंद्रजी दराडे अतिशय प्रचंड मताधिक्याने निवडून आले. मी नाशिक जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व मतदार राजांचं, नागरिकांचं मी आभार व्यक्त करतो.